मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम पुढचा आदेश मिळेपर्यंत स्थगित। 10 सप्टेंबरला होणार होती निवडणूक स्थगित झाल्यामुळे राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांमध्ये नाराजी। सिनेट निवडणुकीच्या कार्यक्रमाला स्थगिती दिल्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक। निवडणुकीमध्ये पराभव होणार हे लक्षात आल्यामुळे भाजप आणि शिंदे गटाचा रडीचा डाव। छात्र भारती विद्यार्थी संघटनेची टीका। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक स्थगित झाल्यामुळे विरोधक आक्रमक। मुख्यमंत्री सिनेट निवडणुकीला सुद्धा घाबरले। आदित्य ठाकरेंची टीका। महाविकास आघाडी विधानसभा आणि लोकसभा एकत्र लढणार। जागा वाटपातल्या तडजोडीला आमची तयारी। जिंकेल त्याची जागा, जागेचा हट्ट धरायचा नाही हे सूत्र। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत विधान। द्वारका एक्सप्रेसवेच्या कामावर कॅगचे ताशेरे। तर कॅगनं भ्रष्टाचार उघड केलाय त्यामुळे कॅगवर ईडीच्या धाडी टाका। राऊतांचा सरकारला टोला। उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्रीपदाची कमिटमेंट पूर्ण न झाल्यामुळे आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना स्वातंत्र्य नसल्यामुळे नाराज असल्याची चर्चा। या नाराजीमुळेच राजशिष्टाचार विभागातर्फे आयोजित स्नेहभोजनाला अजित पवार यांनी दांडी मारल्याची चर्चा। युती सरकारच्या वेळी नागपूर अधिवेशनामध्ये नारायण राणेंनी ब्राह्मण मुख्यमंत्री नको, मराठा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे यासाठी सह्यांची मोहीम राबवली होती। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचा गौप्यस्फोट, तर 45 आमदारांनी सह्या केल्याचा भास्कर जाधवांचा दावा। आमदार पुत्र राज सुर्वेला अजूनही अटक का नाही, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सवाल। कल्याणमध्ये भाजपा आमदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुखाचा व्हॉट्सअपवरचा वाद रस्त्यावर। दोघांचंही एकमेकांना समोरासमोर येण्याचं आव्हान। पोलिसांची मध्यस्थी। शरद पवार भाजपसोबत गेले तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात। अजित पवार मुख्यमंत्री झाले तर सरकारचं वाटोळं होईल। बच्चू कडूंचं विधान, पण एकनाथ शिंदेंच्या कामात कुणी आडवं येऊ नये। बच्चू कडूंचा इशारा। शासन आपल्या दारी म्हणजे जनतेच्या नावानं सुरू केलेला राजकीय जुमला असल्याच्या सुप्रिया सुळेंच्या टीकेला बच्चू कडूंचं प्रत्युत्तर। कधीही असे कार्यक्रम आयोजित न केल्यामुळे सुप्रिया सुळेंना हा जुमला वाटत आहे, कडूंचं टीकास्त्र। भोरमधील सीमा फार्म रिसॉर्टवर जलसंपदा विभाग कारवाई करणार। 15 ऑगस्टला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुडून बाप लेकीचा मृत्यू। पंडित नेहरूंची ओळख त्यांच्या नावामुळे नाही तर कर्तृत्वामुळे। नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचं नाव बदलल्यानं राहुल गांधींची टीका। आम्ही माजी पंतप्रधानांचा सन्मान करतोय, मग ते कोणत्याही पक्षाचे असू देत, राहुल गांधींच्या टीकेला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींचं उत्तर। बिल्किस बानो खटल्यातील दोषींना माफी का दिली, सर्वोच्च न्यायालयाची गुजरात सरकारवर प्रश्नांची सरबत्ती। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मध्य प्रदेश भाजप सरकारवर कमिशन आणि भ्रष्टाचाराचा आरोप। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी मणिपूर दौऱ्यावर, 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान दौरा। केंद्रीय मंत्री अश्वनी वैष्णव यांच्या हस्ते भारतातील पहिल्या 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिसच्या इमारतीचं उद्घाटन। विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर BCCIचे सचिव जय शहा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात 2 तास चर्चा। भारतीय संघाच्या कामगिरीवरही चर्चा झाली असल्याची माहिती। झीरो आवर सोमवार ते शुक्रवार रोज संध्याकाळी 7:56 मिनिटांनी ABP माझा उघडा डोळे बघा नीट।